साराभाई वर्सेस साराभाई मालिकेतून घराघरात पोहोचणारा डॉक्टर साहिल साराभाई अर्थात आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सुमित राघवन. 22 एप्रिल 1971 ला सुमितचा जन्म झाला. सुमित मूळचा मुंबईकर. चेंबूरमधल्या कर्नाटक हायस्कूलमधून त्यानं शालेय शिक्षण पूर्ण केलं. यानंतर रुपारेल कॉलेजमधून त्यानं डिग्री मिळवली. हॅमलेट या नाटकातून सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुमितनं आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून फास्टर फेणे या मालिकेतून केली. बी आर चोप्रांच्या महाभारतमध्ये छोट्या सुदामाच्या भूमिकेतून त्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तब्बल 15 वर्ष त्यानं चंद्रलेखा, नाट्यदर्पण अशा अनेक संस्थांमार्फत रंगभूमीशी स्वतःची नाळ जोडून ठेवली. फास्टर फेणेनंतर सुमितनं महाभारत सोबतच तू तू मेमे, हद कर दी आपने, शुभमंगल सावधान, घर की बात, संजीवनी, साराभाई वर्सेस साराभाई यांसारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. अभिनयासोबतच सुमितचे भारतीय संगीतावर प्रेम आहे. 2015 आलेल्या संदूक चित्रपटात त्याने प्रमुख भूमिकेबरोबरच एक गाणं देखील गायलं आहे. यानंतर त्यानं फिराक, माय नेम इज खान, कुछ लव जैसा, हॉलिडे यासारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोबत सुमितनं बकेट लिस्ट चित्रपटात प्रमुख नायकाची भूमिका साकारली. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या आपला माणूस या सिनेमात देखील त्याची महत्वपूर्ण भूमिका होती. सध्या त्याचं हॅमलेट हे नाटक चर्चेत आहे. 1996 सुमितचं लग्न अभिनेत्री चिन्मयी सुर्वेसोबत झालं. त्यांना नारद आणि दिया अशी दोन मुलं आहेत. अनेक मालिका सिनेमांमध्ये झळकल्यानंतर सुमितनं देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलंय. सुमित स्ट्रॉबेरी शेकमध्ये वडिलांची भूमिका साकारत आहे. अशा या हर हुन्नरी कलाकाराला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा.